केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध देशभरातील बँक कर्मचाऱ्यांच्या 9 संघटनांनी 2 दिवसांचा संप पुकारला आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकाही या सहभागी आहेत. या संपाचा धसका घेऊन ग्राहकांनी गुरुवारीच एटीएम केंद्रात रांगा लावल्या होत्या. चीफ लेबर कमिशनच्या पुढाकाराने झालेल्या वाटाघाटीत बँकर्सवर ताठर भूमिका घेतली तर सरकारने बघ्याची भूमिका घेतली आहे. यामुळे कर्मचाऱ्याच्या वेतनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. 5 दिवसांचा आठवडा करण्यात यावा, दर 5 वर्षांनी वेतनाचा करार करण्यात यावा, वेतनवाढ देण्यात यावी आदी मागण्यांचा यामध्ये समावेश आहे. याकरिता राष्ट्रीयकृत बँकेशी संलग्न असलेल्या 9 संघटना एकत्र आल्या आहेत. यामुळे 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला बंद पाळला जाणार आहे. त्यामुळे 30 जानेवारीला एटीएमच्या बाहेर रांगा पाहायला मिळाल्या.